लॉगिन करा mumbaitak.in वर। बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या मुलाला एनसीबीनं ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक केली आहे। एनसीबीची ही कारवाई शाहरुख खानसाठी मोठा झटका असल्याचं म्हटलं जात आहे। हे प्रकरण समोर आल्यानंतर आता शाहरुख खानचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। यामध्ये शाहरुख खान आपला मुलगा ड्रग्ज पिऊ शकतो, सेक्स करू शकतो असं म्हणताना दिसतोय। एनसीबीनं शनिवारी 2 ऑक्टोबरला रात्री मुंबईच्या हद्दीतील समुद्रात एका क्रूजवर छापा टाकला होता। या छाप्यात क्रूजवरील पार्टीतून अंमली पदार्थाचा मोठा साठा ताब्यात घेण्यात आला। तसंच अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबतच 8 जणांना चौकशीसाठी ताब्यातही घेण्यात आलं। आता याच प्रकरणात एनसीबीनं आर्यन खानला अटक केली आहे। याच दरम्यान सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओही खूप व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये शाहरुख आपल्या मुलाला ड्रग्ज पिण्याची परवानगी देताना दिसतोय। शाहरुख आणि गौरी आपला पहिला मुलगा आर्यनचे पालक बनल्यावरचा हा व्हिडिओ आहे। पत्रकार सिमी ग्रेवाल यांनी मुलाखतीच्या एका कार्यक्रमात शाहरुख खानला मुलाच्या पालन पोषणाबद्दल प्रश्न विचारला होता। त्यावर शाहरुख, टीनेजमध्ये मी जे करू शकलो नाही ते सर्व माझा मुलगा करू शकतो असं म्हणाला होता। यावरच सिमी म्हणाली, मला विश्वास आहे की तू तुझ्या मुलाला बिघडवशील। याच मुद्द्यावरून मजाक करत शाहरुख म्हणाला, नाही नाही असं काही नाही, मी त्याला सांगितलंय की 3-4 महिन्याचा झाला की तो मुलीमागे लागू शकतो, ड्रग्जचं सेवन करू शकतो, सेक्स करू शकतो। त्याने या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर सुरू केल्या तर चांगलं होईल। शाहरुख पुढं म्हणतो, आर्यन नक्कीच एक बिघडलेला मुलगा बनेल, मात्र तो चांगला मुलगा बनत असेल तर आम्ही त्याला घरातून बाहेर काढू। एवढंच नाही तर शाहरुख मुली असलेल्या को-स्टार्सने आर्यनबद्दल तक्रार केली पाहिजे अशी अपेक्षाही बोलून दाखवतो। मजाक मजाकमध्ये बोललेल्या शाहरुखच्या या गोष्टी आता त्याच्या विरोधातच व्हायरल झाल्यात। आर्यन याआधी फेक MMS व्हिडिओ आणि डेटिंग प्रकरणात नाव आल्यानं वादात सापडला होता। त्यामुळंच लोक हा जुना व्हिडिओ शेअर करत शाहरुख खानबद्दल तिरकस भाष्य करताना दिसत आहेत। लॉग इन करा mumbaitak.in वर।